नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय आजच्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये. मित्रांनो, काल आपण चर्चा केली होती की मार्केट एका ट्रॅप झोनमध्ये, आणि तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही ट्रॅप झोन पण ऑलरेडी काल अधोरेखित केला होता, आज पण तेच दाखवतो आणि आजचे जे सपोर्ट रेजिस्टन्स दिले होते अगदी त्याच्या आतमध्येच तो आज करतोय. लक्षात ठेवा, आज पण इथे त्याने ऍक्च्युली इन्सायडर कॅन्डल बनवलेली आहे, म्हणून लक्षात ठेवा, उद्या ट्रेड करायचं तर सगळा व्हिडिओ तुम्हाला कंपल्सरी पाहायला लागेल ना, तर विनाकारण तुम्ही ट्रॅप होताल आणि याच्यामध्ये फसू शकता. तत्पूर्वी जर तुम्हाला रोज एक चांगला ट्रेड हवाय, प्रॉपर गायडन्स हवंय, तर आपल्या युट्यूब बरोबरच टेलिग्रामला पण आम्ही याच्याविषयी अपडेट देत असतो. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, क्विकमध्ये जॉईन करा आणि जाणून घ्या स्टॉक मार्केटच्या अनेक अनेक गोष्टी विथ सपोर्ट लेवल सहित. मित्रांनो, ह्या कंडिशननुसार तर असं दिसतंय की एक इन्साइडर बार उद्या मार्केटमध्ये अजून काहीतरी गडबड करू शकतो. याचा अर्थ उद्या आपल्याला खूप मोठा बुल साइड म्हणजे कॉल साइड किंवा पुट साइड प्लॅन करायचा नाहीये, कारण अजून पण कुठे त्याने कंडिशन नाही दाखवली, जोरदार पडलाय, थोडा फ्लक्च्युएट होतोय इथे किंवा सपोर्ट घेतोय, याचा अर्थ एक बाउन्स बॅकच्या तयारीत तो आहे. मग बघूया उद्या काय ट्रेड बनताय. चला याच्यानंतर आपण बघूया आधी निफ्टीचं अनालिसिस करूया. इथे जर तुम्हाला मी बघितलं तर एक सिमेट्रिकल ट्रायंगल फॉर्म झालाय, दोन प्रकारच्या लाईन आहेत, व्यवस्थित समजावं म्हणून मी ते काढलेले आहेत. एक गोष्ट ऑब्झर्व करायच्या मध्ये की इथे सिमेट्रिकल ट्रायंगल फॉर्म झालाय, याचा अर्थ हा ब्रेकआउट इम्पॉर्टंट असेल, जिकडे पण तो ब्रेक करेल त्या दिशेने जाईल, म्हणजे दोन्हीकडे जाण्याचे चान्सेस आहेत. मग आता एंट्री कुठे करायची, तर पहिली गोष्ट 19,690 ब्रेक केला तर कॉल साइड एंट्री बनेल निफ्टीच्या, आणि जर 19,640 ब्रेक केला तर तुम्हाला पुट मध्ये एंट्री बनेल निफ्टीच्या. क्लिअर, साध्या सिम्पल कंडिशन आहेत. ऑलरेडी हे स्ट्रक्चर तुम्ही पण ड्रॉ करा आणि असं इथे डिटेलमध्ये पण तुम्हाला शिकता येणार आहे ह्या गोष्टी. क्लिअर झालं, आता जाऊ आपण बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीची कंडिशन आपण पाहायला गेलो तर 44,700 वरती बँक निफ्टीमध्ये कॉलवाल्यांसाठी थोडे फेवरेबल पोझिशन उभ्या होतील, कॉल बाईंगमध्ये प्रेशर येईल, जो तुम्हाला ॲटलिस्ट 44,800 आणि त्यावरती 45,000 हे महत्वाचे पॉईंट, म्हणजे इथून 300 पॉईंट पॉसिबल आहेत. प्लस जर 44,540 ब्रेक केला तर याच्या खाली जवळपास 44,180 आणि त्याखाली 44,000 या लेवलपर्यंत तो खालच्या लेवलपर्यंत येऊ शकतो. क्लिअर झालं, तर हे होतं नॉर्मली बँक निफ्टीचं. मग आता फिन निफ्टीमध्ये काय ट्रेड बनेल बघूया. फिन निफ्टीच्या कंडिशनमध्ये इथे जर बघितलं तर इथे पण सिमेट्रिकल ट्रायंगल बनतोय आणि खूप छान ट्रेंड लाईन अजून ॲक्च्युली त्याने ब्रेक नाही केलेली. मी तुम्हाला सांगेल की 19,840 ब्रेक केल्यावरच कॉल साईडचा विचार करावा फिन निफ्टीमध्ये, तरच एक चांगली एंट्री लेवल भेटेल, नाहीतर तुम्ही इथे पुन्हा ट्रॅप होताल. प्लस 19,797 आत्ताचं क्लोजिंग आहे, तर मी इथे तुम्हाला सांगेल नॉर्मली 19,750 खालीच तुम्ही नॉर्मली पुटचा विचार करा ॲक्च्युली फिन निफ्टीमध्ये, कारण ह्या लेवल महत्वाचे आहेत. हे जे ट्रॅप झोन आहेत ह्याच्या खालीच व्यवस्थित एंट्री बनते, नाहीतर इथे बघा कसा फेकआउट करून फिरला असं होतं. मग हे शिकणं गरजेचं आहे मित्रांनो, माझ्यापर्यंत इथे मी देण्याचा प्रयत्न करतोय. प्लस ज्यांना पण काय ॲडव्हान्स गोष्टी शिकायच्या असतात मार्केटमध्ये छोट्या मोठ्या, तर तुम्ही शिकू शकता. प्लस आम्ही गणपती उत्सवामुळे आमचा फ्लॅट ऑनलाईन कोर्सेस आणि आमचे वर्कशॉप याच्यावर 10% फ्लॅट डिस्काउंट देतोय, तर आजच माहिती जाणून घ्या 888-280-90-90 संपर्क साधा. ऑनलाईन कोर्स असेल, वर्कशॉप असेल किंवा प्रीमियम ग्रुप असेल, तुम्हाला 10% डिस्काउंट दिला जाईल आज आणि उद्या, कारण अनंत चतुर्थीला ऑफिस बंद असल्यामुळे कुठली सर्व्हिस उपलब्ध नसणार आहे. त्याच्यानंतर ना मित्रांनो, चार स्टॉकची माहिती घेऊया अनालिसिससाठी तुम्हाला देतोय मी. पहिला स्टॉक असेल GSW एनर्जी. GSW मध्ये आम्हाला 439.90 म्हणजे 440 रुपयांना आजचा भाव बंद दिसतोय. 442च्या वरती GSW एनर्जीवर तुम्हाला लक्ष ठेवायचे. दोन नंबरचा स्टॉकवर लक्ष ठेवायच्यामध्ये त्याचं नाव आहे कोलपाल, अर्थात कोलगेट पामोलिव लिमिटेड. कोलगेट पामोलिव मध्ये 2067 रुपयांना आजचा भाव बंद आहे. 2072च्या वरती कोलगेटवर लक्ष ठेवा. तीन नंबरचा स्टॉक असेल टेक महिंद्रा. टेक महिंद्रामध्ये पण आम्हाला 1282चं आजचं क्लोजिंग दिसतंय. 1279च्या खाली टेक महिंद्रावर लक्ष ठेवा, जोरदार सेलिंग प्रेशर येऊ शकतं, महत्वाची लेवल असेल. आणि चार नंबरचा स्टॉक असेल याच्यासाठी भारत फोर्ज लिमिटेड. भारत फोर्जमध्ये पण 1087 रुपयांना आजचा भाव बंद आहे. 1086च्या खाली भारत फोर्जमध्ये पण सेलर चांगले एकवटू शकतात, तर त्या लेवल्सवर लक्ष ठेवा. आणि मित्रांनो, काळजी करू नका, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकण्यासाठी देतोय. अजून तुम्हाला इन डिटेलमध्ये शिकायचे तर डिस्क्रिप्शनमध्ये जा, डिमॅट ओपन करा, फ्रीमध्ये सर्व्हिस उपलब्ध असतात तिथे, म्हणजे जेणेकरून तुम्ही माझ्याशी कनेक्ट होताल आणि आपण एकमेकाबरोबर स्टडी अनालिसिस जे करतो, जसं तुम्ही आत्ता बघता की आपले टेलिग्राम असेल, आपले स्पेशल ग्रुप, तिथे मी बऱ्याच गोष्टी फ्रीमध्ये देतो. का? तुम्हाला समजावं आणि यानं, हे आमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. परंतु यापेक्षा ॲडव्हान्स गोष्टी तुम्ही जॉईन केल्यावर मिळतील. या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.